कामरगाव येथे पशुवैद्यकीय दवाखाना चिकित्सक श्रेणी नंबर 1 दवाखाना आहे. इथे आज भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष डॉक्टर राजू काळे त्यांनी दवाखान्याला भेट दिली असता डॉक्टर गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. सध्याच्या परिस्थितीत गायी बैल गोधन नावर लंपी यांसारख्या आजाराचे सावट असताना शेतकऱ्यांच्याकडे जनावरे दवाखान्यात नेली असता डॉक्टर नेहमी गैरहजर राहतात, त्यामुळे या परिसरातील 15 खेड्याची जबाबदारी ही कामरगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना कामरगाव यावर आहे. तरी सुद्धा डॉक्टर सतत गैरहजर असल्यामुळे पशु जनावरांची मोठ्या प्रमाणात हालसहन करण्याची वेळ कामरगाव येथील जनावरे असणाऱ्या शेतकऱ्यावर आली आहे. त्याकडे आता तरी वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आणि फार मोठ्या प्रमाणात या भागात जो शेतकऱ्यांना त्रास होत आहे, आज शेतकरी ग्रामीण भागातला पैशांनी फार त्रस्त आहे, शेतकऱ्याकडे पैसे नाही ना, अशा वेळेस हजारो रुपयाचं औषध एका जनावराला डॉक्टर बाहेरून प्रायव्हेट डॉक्टर लिहून देतात. त्याच्यामुळे माझी आज या दवाखान्याला भेट दिली असता आपल्या इथे जे मेडिकल ऑफिसर आहे, तालुका कृषी अधिकारी, वैद्यकीय जनावरांचे वैद्यकीय अधिकारी, त्यांची आज इथे 7-12 ड्युटी असताना ते त्यांच्या कर्तव्यावर हजर दिसले नाही, म्हणून आज आमच्या या ग्रामीण भागातल्या सर्व शेतकरी आणि पशुपालकाच्या वतीने आज सरकारला मी आवाहन करतो की त्यांनी जर ही सुधारणा नाही केली तर या भागातले तालुक्यातले सर्व जनावर घेऊन ज्या प्रकारे कोरोनाची सर्व माणसाची सरकारने जबाबदारी घेतली आणि 10-10 दिवस त्यांना ॲडमिट करून ज्या प्रकारे त्यांची व्यवस्था केली जात आहे, त्याचप्रकारे आम्ही सर्व कारंजा तालुक्यातले जनावर घेऊन पंचायत समितीवर जाऊन त्याची जबाबदारी ही सर्व शासनाची राहील आणि त्याची खाण्यापाण्याची औषध गोळ्या इंजेक्शनची सर्व जबाबदारी तोपर्यंत आम्ही कारंजा पंचायत समितीनं हटणार नाही असं आवाहन सरकारला करतो.